युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स न दिलेल्या हाकेनुसार देशभरासह अकोल्यातील बँका आज एकतीस जानेवारी रखडलेली नवी वेतन श्रेणी थकित कर्जाच्या तरतुदीमुळे शासनाने बँकांवर जबरदस्तीने लादलेली दुरावस्था भरती बंद केल्यानं कर्मचाऱ्यांवर ओढवलेला ताण इत्यादी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बंदची हाक देण्यात आली आहे आज बंद दरम्यान गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र समोर निदर्शनं तर एक फेब्रुवारीला जिल्हा कचेरी जवळ मोर्चा काढला जाणार असल्याचं फोरमचं म्हणणं आहे या बंद मध्ये सुमारे शहरातील पंचेचाळीस बँका चारशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झालेत त्यामुळे बँकेतील संपूर्ण व्यवहार ठप्प असल्यानं ना, नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे पगार वाढ आणि सेवा शर्तीमधील सुधारणांसह बारा प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांनी एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दोन दिवसीय बँक हाक दिली आहे तर दोन फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने अशा प्रकारे पुढील तीन दिवस बँक बंद राहणार आहे एसबीन मराठी साठी दीपक गवई अकोला हला बोल। हला बोल। हला बोल।